हॅलो, नमस्कार. मी ममता. चव माहिर चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सांबार वड्याची रेसिपी. सांबार वडा जनरली सगळेच बनवतात, बट काही लोकांना सांबार वड्याला शेप देण्यासाठी प्रॉब्लेम जातो. त्यासाठी मी एकदम मस्त असा सोल्युशन आणलेला आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. चला, त्यासाठी आपल्याला 2 वाट्या उडदाची डाळ लागत आहे. उडदाच्या डाळीच्या जागी आपण सोललेली उडदाची डाळ, किंवा आपण ज्याला डाळीचा सोला असं म्हणतो, ते घेऊ शकतो. म्हणजे आपला डाळ धुण्याचा त्रास वाचेल. बट मला उडदाच्या डाळीचेच वडे जास्ती आवडतात, त्यामुळे मी उडदाच्या डाळीचाच मेदू वडा बनवणार आहे. डाळ 2 ते 3 पाण्यांनी आपल्याला धुवून घ्यायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला 6 ते 7 तास किंवा आपण रात्रभर ही डाळ भिजत घालून ठेवणार आहोत. डाळ रात्रभर छान भिजलेली आहे, तुम्ही बघू शकता ही छान फुललेली आहे. तर आता आपण हिचा साल काढून घेऊ. बाऊलमध्ये आता डाळ आपल्याला धुता येणार नाही, त्यामुळे मी एक मोठा पातेला घेत आहे आणि त्यामध्ये ही डाळ घालून आपल्याला हिचा फोल किंवा साल काढून घ्यायची आहे. आता आपली डाळ क्लीन करून झालेली आहे. यामध्ये काही साल राहिलेली आहे, बट एवढं चालतं, पूर्णपणे निघालीच पाहिजे असं काही नाही. त्यानंतर आपल्याला ही डाळ एका चाळणीमध्ये किंवा टोपलीमध्ये काढून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातील एक्स्ट्रा पाणी निघून जाईल. त्यानंतर आपण ही डाळ बारीक करून घेणार आहोत. आपण हे 2 बॅचेसमध्ये मिक्सरमधनं बारीक करून घेऊ. यावेळी आपल्याला यात पाणी न घालताच पिसून घ्यायचं आहे. आपली डाळ पिसून झालेली आहे, तुम्ही बघू शकता ही थोडी दरदरीच राहिलेली आहे. तर आपण आता यात 1 टेबलस्पून पाणी घालू शकतो. 1 टेबलस्पून पाणी घालून आपण याला आणखी पिसून घेणार आहोत. मेदूवडा बनवण्यासाठी लागणारी डाळ आपली अगदी तयार झालेली आहे. आपण जो 1 चम्मच पाणी घातला, हाच जर तुम्ही सुरुवातीला घातला असता तर डाळ खूप चिकट चिकट झालेली असती आणि ती इतकी चांगल्या पद्धतीने पिसून पण झालेली नसती. त्यामुळे एकदा डाळ पिसून घ्यायची आणि त्यानंतर आपण त्यात 1 चम्मच किंवा 2 चम्मच पाणी घालून ते पिसलं तर ती अगदीच छान पिसली जाते. आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपली दुसरी बॅचसुद्धा पिसून घेऊ. आपली दुसरी बॅचसुद्धा पिसून झालेली आहे, ती आपण याच बाऊलमध्ये घालणार आहोत. त्यानंतर आपण यात घालणार आहोत 1 बारीक कापलेला कांदा, 2 बारीक कापलेला कढीपत्ता, त्यानंतर 3-4 बारीक केलेली हिरवी मिरची, मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे, त्यानंतर 2 बारीक कापलेला कोथिंबीर, त्यानंतर 1/2 टीस्पून जिरे आणि चवीनुसार मीठ. हे सगळं मिक्स करून घेऊ. आता आपलं मिश्रण पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण याला 20 ते 25 मिनटं झाकून साईडला ठेवून देऊ. 20 मिनटानंतर मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि 20 मिनटानंतर आपलं मिश्रण बघा. याला आपल्याला चम्मचच्या सहाय्याने 1 ते 2 मिनटं एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते थोडं फ्लपी होईल. साधारण 2 मिनटानंतर आपलं मिश्रण छान फ्लपी झालेलं आहे. त्यानंतर आपण याला पाण्यावरती एक त्याचा छोटासा तुकडा घालून बघू. तो जर पाण्यावरती तरंगत असेल तर समजायचं की आपलं मिश्रण अगदी मेदूवडा बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मी जो एक छोटासा तुकडा टाकलेला आहे पाण्यात, तो पाण्याच्या वरतीच तरंगत आहे. म्हणजे समजून जायचं की आपलं मिश्रण अगदी तयार झालेलं आहे. त्यानंतर मेदूवडा बनवण्यासाठी मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एका साईडला आपलं मिश्रण आहे.
तर मी माझा हात पाण्याने छान ओला करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला या ओल्याच हाताने आपल्या मिश्रणाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. हात ओले केल्यामुळे जो आपला मिश्रण आहे तो आपल्या हाताला चिकटणार नाही. आपला छान असा गोळा तयार करून झाल्याच्या नंतर त्यानंतर हा झाऱ्या घ्यायचा आहे. हा जनरली सर्वांच्याच घरी अवेलेबल असतो. त्यानंतर याच्या वरच्या बाजूला आपल्याला पाणी व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे जेणेकरून हा मिश्रण त्याला चिकटणार नाही. त्यानंतर आपण तयार केलेला गोळा यावरती ठेवू, त्याला थोडं प्रेस करून त्याला गोलाकार शेप देऊ. त्यानंतर मधल्या बोटाने आपण त्याला मधात एक गोलाकार काढून घेणार आहोत. बस आपला मेदू वडा तयार आहे. त्यानंतर आपला तेल पण गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीने हा घालून घेऊ म्हणजे त्याचा शेप अजिबात बिघडणार नाही. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पण मेदू वडा बनवून घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळेस त्या झाऱ्याला वरच्या बाजूला पाणी लावणं जरुरी आहे, त्यामुळे तो मेदू वडा त्या झाऱ्याला चिकटणार नाही. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मेदू वडा बनवून घ्यायचे आहेत. वरच्या बाजूनी मेदू वड्यांना गोल्डन कलर आला की मेदू वडा आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपला शेप अगदी परफेक्ट दिसत आहे. मेदू वडे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. आपण ज्या मेदू वडे काढून घेतो आणि तेल जर गरम करायचं आहे तर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवू शकता, पण आपण त्यात ज्या मेदू वडे घालतो तेव्हा गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची. हे बघा आपले मेदू वडे तळून झालेले आहेत, दोन्ही साईडनी अगदी परफेक्ट तळलेले आहेत. तर आता आपण ते काढून घेऊया. मेदू वडा हाताच्या सहाय्याने सुद्धा बनवू शकतो. हात ओले करून घ्यायचे, त्यानंतर गोळा तयार करून घ्यायचा, त्यानंतर हातामध्येच त्याला वड्यांचा शेप देऊन त्याच्या मधोमध एक गोलाकार काढून घ्यायचा आहे. दोन्ही मेथडमधनं तुम्हाला कोणती मेथड इझी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. त्यानंतर आपण बघणार आहोत सांबार वड्यासोबत लागणाऱ्या सांबारची रेसिपी. त्यासाठी मी एका कुकरमध्ये 1 कप डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यात पुरेसं पाणी घालून आपल्याला ही डाळ भिजत घालायची आहे. साधारण 10 ते 15 मिनटं आपण ही डाळ भिजत घालणार आहोत. 15 मिनटं झालेली आहेत, त्यानंतर आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे जेणेकरून यामधील डाळीची साल वगैरे निघून जाईल आणि डाळ स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला यात 1 चम्मच किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास किंवा आपल्या डाळीला लागेल असं पाणी घालून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. कुकरला 2 शिट्ट्या येईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची आहे. आपल्याला डाळ खूप जास्त शिजवायची नाही आहे, ती थोडी दाणेदारच असली पाहिजे. कुकरला 2 शिट्ट्या आलेल्या आहेत, तर आता आपण गॅस बंद करून देऊ आणि कुकर थंड व्हायला ठेवून देऊ. सांबार बनवण्यासाठी आणखी आपल्याला लागत आहे 2 बारीक कापलेला लौकी, 2 बारीक कापलेली वांगी, 1 बारीक कापलेला कांदा. हा अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 ते 2 ड्रमस्टिक किंवा मुंगण्याच्या शेंगा, यांच्यामुळे खूप छान फ्लेवर येतो, त्यामुळे या नक्की घाला. त्यासोबतच आपल्याला लागत आहे 2 बारीक कापलेले टमाटर, 3 ते 4 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 उभा कापलेला कांदा. त्यानंतर गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यानंतर आपण त्यात 4 ते 5 टेबलस्पून ऑइल घालत आहोत. तेल गरम झाल्यानंतर त्यात घालत आहोत आपण 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे,
हे छान तळतळल्यानंतर त्यात आपण घालत आहोत कढीपत्त्याची काही पानं, हाफ टीस्पून हिंग, त्यानंतर हिरवी मिरची. हिरवी मिरची छान फ्राय झाल्यानंतर त्यात आपण घालत आहोत उभा कापलेला कांदा. कांद्याला पण थोडंसं परतवून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर खूप डार्क होईपर्यंत शिजवायचं नाही आहे. तर कांदा हलकासा सॉफ्ट झाला की त्यानंतर आपण त्यात सुखे मसाले घालून घेऊ. हळदी पावडर 2 चम्मच, लाल मिर्च पावडर. यापेक्षा जास्त लाल मिर्च पावडर घालू नका, कारण आपण यात सांबार मसाला पण घालणार आहोत, त्यामध्ये पण सुखे मसाले असतात. चवीनुसार मीठ, मीठ थोडं कमीच घाला कारण आपण डाळीमध्ये पण मीठ घातलेलं आहे. यात आपण फक्त आपल्या भाज्यांपुरतं मीठ घालत आहोत. सुखे मसाले थोडे फ्राय झाले की त्यानंतर आपण त्यात बारीक कापलेला टमाटर घालून घेऊ. 1 मिनिटासाठी टमाटर परतवून घेऊ आणि त्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालून त्यावर झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं टमाटर छान शिजू द्यायचे आहे, म्हणजे हे मसाल्यांसोबत पूर्ण एकजीव होऊन जाईल. 2 मिनटानंतर आपले टमाटर आणि सुखे मसाले छान शिजलेले आहेत. त्यानंतर आपण कापून ठेवलेल्या भाज्या इथे घालून घेऊ. कांदा सोडून बाकी सर्व भाज्या आपण यात आता घालून घेऊ. पूर्ण भाज्या मिक्स करून या सर्व भाज्या आपल्याला इथेच शिजवून घ्यायच्या आहेत. आपण जशी भाजी बनवतो तशाच पद्धतीने या सर्व भाज्या आपल्याला यात शिजवून घ्यायच्या आहेत. आपण हे कुकरमध्ये पण घालू शकतो, बट असं बाहेर शिजवल्यामुळे या सर्व भाज्यांचा खूप छान टेस्ट आणि खूप सुंदर फ्लेवर येतो. आता आपल्या भाज्या जवळजवळ 80% शिजलेल्या आहेत. मी यांना 5 ते 10 मिनटं झाकून ठेवलेलं होतं आणि मधामधात मी त्यांना परतवत होती जेणेकरून ते बुडाला लागू नये म्हणून. भाज्या 80 to 90% शिजल्याच्या नंतर आपण यात घालत आहोत 2 चम्मच सांबार मसाला. तुम्ही कोणत्या पण ब्रँडचा सांबार मसाला यूज करू शकता किंवा तुम्ही घरी बनवलेला सांबार मसाला घातला तरीही चालेल. सांबार मसाला याच स्टेजमध्ये घालायचा, म्हणजे त्याचा खूप छान फ्लेवर येतो. सांबार मसाला मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यात थोडासा पाणी घालून घ्यायचं आहे आणि ज्या आपल्या थोड्याशा भाज्या शिल्लक आहेत शिजायच्या त्या आणि सांबार मसाला एकसोबत खूप छान शिजून जाईल. त्यासाठी आपण याला 5 मिनटं मंद आचेवर झाकून ठेवणार आहोत. 5 मिनटानंतर आपल्या सर्व भाज्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत. तुम्ही या स्टेजवरती आपण एखादी भाजी शिजली की नाही हे तळून बघू शकता. जर भाज्या तुटत असतील, म्हणजे आपल्या भाज्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत, त्यानंतर आपण त्यात घालत आहोत इमली किंवा इमली सॉस घालू शकतो. इमली जर घालत असाल तर त्यासोबत 1 गुळाचा खडा घालायचा, ज्यामुळे छान आंबट गोड असा टेस्ट येईल. इमली घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपला कुकर थंड झाला असेल तो चेक करून घेऊ. डाळ छान शिजलेली आहे. डाळ आपण दाणेदारच ठेवलेली आहे, तिला खूप नाही शिजवलं. त्यानंतर आपल्याला ही डाळ रईनी घोळून घ्यायची आहे. डाळ घोळून झाल्यानंतर आपल्याला हवं तितकं पाणी घालून याला मिक्स करून घेऊ. मी साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. इतकी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. त्यानंतर आपल्या ही डाळ भाज्यांच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे. हे आपण इथे मिक्स करून घेऊ आणि इथे आपण सांबाराची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो. जर तुम्हाला सांबार घट्ट वाटत असेल तर आपण यात थोडं पाणी घालून याला पातळसर करू शकतो. अशाच कन्सिस्टन्सीचा सांबार आपल्याला हवा आहे. खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको. त्यानंतर आपण यात 1 गुळाचा खडा घालत आहोत. सांबाराला 1 उकडी आल्यानंतर आपण या स्टेजवरती यात जे कांद्याचे काप ठेवलेले होते ते घालून घेऊ. त्यानंतर याला आणखी 2 मिनटं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आपण यावर घालत आहोत बारीक कापलेला कोथिंबीर. कोथिंबीर घालून हे मिक्स करून घेऊ आणि गॅसची फ्लेम बंद करून देऊ. आपला सांबार मेदूवड्यासोबत खाण्यासाठी अगदी रेडी आहे.
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओजमध्ये. आता काश्मीरचा व्लॉग येणार आहे, तो पण तुम्ही नक्की बघा, तो तुम्हाला खूप आवडेल. चला पुन्हा लवकरच भेटू, तोपर्यंत बाय बाय.